विदर्भात गेल्या 3 दिवसांपासून पुन्हा थंडीचा जोर वाढला असून गोंदिया जिल्ह्याचा पारा वाढतच असताना 4 जानेवारीला अचानक मध्यरात्रीस आलेल्या अवकाळी पावसामुळे त्यात घसरण झाली आहे। गोंदिया जिल्हा पुन्हा गारठला असून जिल्ह्याचं तापमान 12.5 अंशांवर आलेलं आहे। विदर्भात सर्वात जास्त थंड तापमान गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे। सोबत ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर अधिकच वाढलाय, त्यामुळे आता दिवसाही थंडी जाणवू लागली आहे। या बोचऱ्या थंडीपासून बचाव करण्याकरिता जिल्ह्यातील नागरिक सायंकाळ होताच लाकडे जाळून शेकोटीचा आसरा घेत आहेत, असं चित्र जिल्ह्यात सर्वदूर पाहायला मिळत आहे। तर भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाची शक्यता असल्यानं थंडीचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। एकंदरीतच बदलत्या वातावरणामुळे जिल्हा प्रशासनानं नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।